कैलासवासी जयराम दादांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या वागणुकीवर जास्त लक्ष दिलं. अत्यंत प्रतिकूलतेमधनं सुरुवातीच्या काळात त्यांना गरिबीशी दोन हात करावे लागले. छोट्याशा पान टपरीपासून आयुष्याची सुरुवात आहे. पान टपरीपासून सुरुवात केली पण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक पदापर्यंत पोहोचले, PI झाले. पानटपरी कॉन्स्टेबल PSI आणि PI अशी जीवनाची वाटचाल झाली. एक 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 पायरी चढत गेले. जीवनात सुख असेल, दुःख असेल, मान असेल, अपमान असेल, तो सगळा संघर्ष त्यांनी त्यांच्या जीवनात पाहिला. आणि हा सगळा संघर्ष करत असताना आयुष्यात सुपारीचं सुद्धा व्यसन केलं नाही. हा दादांचा आदर्श तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल. सुपारीचं व्यसन नाही केलं. आज अनेक तरुण मुलं असतील, मोठी माणसं असतील, व्यसनांच्या इतक्या आहारी गेले, इतक्या आहारी गेले, इतक्या आहारी गेले की त्यांना कळतच नाही आपण विष पोटामध्ये टाकायला लागलोय. मी अशी काही शेतकऱ्यांची पोरं पाहिली की दिवसभर गायींची सेवा करतात. त्या जर्सी गाया पाळलेल्या आहेत, त्यांना चारा टाकतात, त्यांना खुराक देतात, त्यांचं शेण उचलतात, झाडून घेतात आणि मग संध्याकाळी त्या गायींचं दूध काढतात, ते किटल्यांमध्ये भरतात. ते दूध गावातल्या दूध डेअरीवर जाऊन विकतात आणि विकल्यानंतर जे पैसे मिळतात त्या पैशाची दारू पिऊन घरी येतात. म्हणजे किती मोठी शोकांती काय होईल समाजातली की जे दूध प्यायला पाहिजे ते विकायचं आणि दूध विकून जे पैसे येत आहे त्याची दारू पिऊन घरी जायचं. कसं समाज पुढे जाईल, कशी क्रांती होईल समाजात. आज शहरामध्ये भेसळ नसलेलं दूध मिळत नाही आहे. अपेक्षा आहे अनेक पोरांची की आम्हाला जर भेसळ नसलेलं दूध मिळालं, कोरं दूध मिळालं तर आमच्या तब्येती होतील, पण नाही भेटत. आणि आज ग्रामीण भागामध्ये डायरेक्ट साडाला जरी जाऊन दूध प्यायचं म्हटलं तरी जमू शकतं, इतक्या गायी त्या प्रेम करतात मालकावर. पण मानसिकता इतकी बिघडली की पिढी व्यसनांच्या आरी गेली. अशा काळामध्ये आपल्याला आदर्श जर कोणाचा घ्यावा लागेल तर जयराम दादांचा घ्यावा लागेल की निर्व्यसनी ठेवलं स्वतःला, शेवटच्या श्वासापर्यंत निर्व्यसनी ठेवलं. तुमची आमची एक मानसिकता अशी आहे, नेता म्हटला की भ्रष्टच, महाराज म्हटला की भ्रष्टच आणि पोलीस म्हटला की भ्रष्टच, ही जी समाजाची मानसिकता झाली ना, ही मानसिकता पण इथून पुढच्या काळात आपल्याला बदलावा लागणार आहे. सगळेच नेते भ्रष्ट नसतात, सगळेच महाराज लोक भ्रष्ट नसतात आणि सगळेच पोलीस प्रशासनातले अधिकारी देखील भ्रष्ट नसतात. तुकाराम ओंबाळे सारखा एक सर्वसामान्य कॉन्स्टेबल पोलीस अधिकारी त्या कसाबच्या गोळा छातडावर घेतो पण कसाबला सोडत नाही, घट्ट मिठी मारून उभा राहतो. तसल्या पोलीस अधिकाऱ्यांमुळं आज महाराष्ट्र सुरक्षित आहे, आपल्याला कधीच विसरता येणार नाही. तुम्ही बघा पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी एखादी 18 वर्षाची पोरगी रात्री 1:30 रस्त्यावर जेव्हा पाखरू सुद्धा नसतं तेव्हा ॲक्टिवा गाडीवरनं जाताना दिसते ना,
तेव्हा आमच्यासारख्याच्या मनात प्रश्न येतो, ही 18 वर्षाची पोरगी रात्रीच्या 1:30 वाजता इतक्या निर्भीडपणे रस्त्यावरनं जाऊ कशी शकते? तेव्हा उत्तर एकच मिळतंय, महाराष्ट्र पोलीस दक्ष आहे म्हणून ती पोरगी रात्री 1:30 वाजता एकटी ॲक्टिवावरनं प्रवास करू शकते. उत्तर तेवढंच आहे, महाराष्ट्र पोलीस जागा आहे, तो डोळ्यात तेल घालून बसलेला आहे. त्याचं समाजातील, गावातील, वाडीतील, वस्तीतील, शहरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष आहे, कुठं काय कारवाई सुरू आहे, कुठं काय षडयंत्र सुरू आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांच्या अथक परिश्रमामुळं आज महाराष्ट्रातलं सर्वसामान्य नागरिक, त्याच्या पोरी सुरक्षित आहे, त्याची संपत्ती सुरक्षित आहे, त्याची आबरू सुरक्षित आहे. कधी कधी माझ्यासारख्याला प्रश्न पडतो, पुण्यासारख्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीतून एखादा तरुण उतरतो आणि त्याच्या अंगावर किमान 1/2 किलो सोनं असतं, 1/2 किलो. आणि 1/2 किलो सोनं घातलेला तो तरुण चहाच्या दुकानावर चहा पित असतो. माझ्यासारख्याला सहज प्रश्न पडतो की 1/2 किलो सोनं घालून हा पोरगा इतका निर्भीड कसा, इतका निश्चिंत कसा? उत्तर पुन्हा तेच मिळतं, महाराष्ट्र पोलीस त्याचं रक्षण करतायत. आज महाराष्ट्रातील चोरी असेल, दरोडा असेल, बलात्कार असेल, विनयभंग असेल, या सगळ्या गुन्हेगारीवर जे नियंत्रण आहे त्याला कारणीभूत जर कोण आहे तर फक्त महाराष्ट्र पोलीस आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. तुम्हाला आम्हाला फक्त सिग्नलवर तो 50 रुपये घेणारच लक्षात राहतो. नाही दादा, एखादा पोलीस अधिकारी चुकीचा वागला म्हणून सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांना आपण चुकीचं नाही ठरवू शकत. म्हणून माझी विनंती आहे सगळ्याच समाजाला की आज ट्रॅफिकचा प्रश्न, एखाद्या शहरातल्या मुख्य सिग्नलवर जर अधिकारी नसला ना तर सगळ्या त्या सिग्नलची वाट लागून जाते. रेड लागू द्या नाही तर ग्रीन लागू द्या, लोक कुठेही गाड्या घालतात. पण तो अधिकारी तिथं चौकात उभा राहतो, उन्हात पण उभा राहतो, थंडीत पण उभा राहतो आणि पावसातही उभा राहतो, तेव्हा सगळा ट्रॅफिकचा प्रश्न सुटतो. माझी विनंती आहे कधीतरी त्या चौकातल्या ना त्या साहेबाला म्हणा, रे गाडीत पाण्याची बाटली आहे साहेब, तुम्हाला ताण लागले असेल देऊ का, म्हणा. त्यांचं सुद्धा दुःख समजून घ्या हो, काय होईल हो, त्यांना ऊर्जा भेट की ज्यांच्यासाठी आम्ही राबतो पळतो त्यात सगळेच आम्हाला शिव्यास देत नाही तर काही आम्हाला पाणी पाजणारे सुद्धा आहे. कधीतरी त्यांचाही आपण विचार केला पाहिजे. आणि पोलीस प्रशासनावर आज खुशाल समाजातले काही नेते मंडळी जाहीर स्टेजवर म्हणतात, जाहीर आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला सांग तुमचा बाप येतोय. माझी नेते मंडळींना सुद्धा विनंती, थोडे लायकीत राहा. तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना जर म्हणत असाल ना तुमचा बाप येतोय तर पुढच्या काळात तुमच्या पोरांचे किती लोक बाप होतील हे सांगताना येणार. त्या पोलीस अधिकाऱ्यांमुळेच आपले पोरं सुरक्षित आहे, ते बिचारे राबताय म्हणून आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित आहे. आपण जर पोलिसांचे बाप व्हायला जाऊ ना तर आपल्या पोरांचे किती बाप होतील आपल्यालाही कळणार नाही. म्हणून पोलीस प्रशासनाचा आदर आपण केला पाहिजे. कैलासवासी जयराम दादांनी अनेक वर्ष पोलीस प्रशासनाची सेवा केली, पोरांवर चांगले संस्कार केले, विशेषतः 3 मुलं आहेत, श्री चंद्रशेखर जयराम भाऊ चव्हाणके असतील, श्री रितेश जयराम चव्हाणके असतील, श्री ओंकार भाऊ जयराम चव्हाणके असतील. तीनही मुलांवर, एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतोय, व्यवसाय करतोय, ही पोरं आमच्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या जवळची पोरं आहेत. राधाकृष्ण विखे पाटील या पोरांवर नातेवाईकासारखं प्रेम करतात. म्हणजे विखे पाटलांच्या अत्यंत जवळ असणारा हा चव्हाणके परिवार. कैलासवासी जयराम दादांच्या पत्नी श्रीमती शोभा जयराम चव्हाणके, दादांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मीबाई बाळकृष्ण चव्हाणके, त्यांची भगिनी श्रीमती पुष्पलता अनिल सोमवंशी, दुसरी बहीण सौभाग्यवती भारती विनोद गडाक पाटील, त्यांचे चुलते श्री विठ्ठलराव बबनराव चव्हाणके, बंधू श्री नंदकुमार आबाजी मांडगे, दुसरे बंधू श्री सुनील बाळकृष्ण चव्हाणके,
श्री शिवाजी बाळकृष्ण चव्हाणके, श्री शांताराम बाळकृष्ण चव्हाणके, नातू चिरंजीव निर्वेद रितेश चव्हाणके, नात कुमारी अन्वी चंद्रशेखर चव्हाणके, या सगळ्या पुढच्या परिवारावर दादांनी चांगले संस्कार केले. थोडं अल्पावधीत जाणं झालं, म्हणजे 2 महिन्यांमध्ये निवृत्त होणार होते पोलीस प्रशासनातून, पण अचानकपणे आले देवाजीच्या मना. आणि तेथे कोणाचे चाले ना, आपण भगवंतावर विश्वास ठेवणारी माणसं, त्यामुळं त्याला जे मान्य ते आपण स्वीकारतो, दुःखाशी सुद्धा दोन हात करतो, आणि देवावर ठेविले अनंते तैसेचे रावे चित्ती असू द्यावे समाधान, या न्यायाप्रमाणे भगवंताच्या इच्छेसमोर सर्वांचा नाईलाज आहे. वर्षापूर्वी दादांचं आपल्यातून जाणं झालं, पण तिनही पोरांनी अथक परिश्रम घेतले, चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दादांना दाखवलं, परदेशात सुद्धा न्यायची तयारी होती, पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही किती जरी खाटाटोप केला तरी हा आजार गंभीर आहे, यातून दादा पुन्हा रिकवर होतील याची खात्री नाही. आणि दादांना आपल्याला अखेरचा निरोप द्यावा लागला. मी चव्हाणके परिवारासाठी भगवान श्री पांडुरंगाच्या, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की दादांनी ज्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये निर्व्यसन, सदाचरण, सर्वांशी प्रेमानं वागणं, भगवंताचं स्मरण करणं, कपाळाला टिळा लावणं, मुखानं जय श्रीराम म्हणणं, हे जे सद्गुण जोपासले, ते सद्गुण पुढच्या चव्हाणके परिवारानं बापाची आठवण सांभाळण्यासाठी, बापाचा वासा वारसा सांभाळण्यासाठी पुढच्या काळात टिकवावे. सगळ्या चव्हाणके परिवारातील पोरांनी कपाळाला टिळा लावायला सुरुवात करावी, मुखानं जय श्री राम म्हणायला सुरुवात करावी, अशी प्रार्थना करतो.